कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढलेत. श्वसनाचे आजार आणि कोरोनाची लक्षणं एकच असल्यानं नागरिकांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाची भीती त्यात सर्दी खोकला. वातावरण बदलानं सर्दी खोकल्याचे आजार. श्वसन विकारांच्या रुग्णांची संख्या वाढली. सध्या सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशी विचित्र स्थिती आहे. वातावरणातल्या या बदलांमुळे सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागले. वातावरणातील हे बदल शरीरासाठी हानिकारक ठरू लागले आहेत. कोरोनाच्या काळात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ज्यांना सर्दी खोकला असेल त्यांनी मास्क वापरणं अत्यावश्यक आहे. गर्दीत जाणं टाळा. हात धुतले नसल्यास नाक डोळ्यांना स्पर्श करू नका. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. ताप, श्वास घेण्यास त्रास झाल्यास कोविडची चाचणी करा असा सल्ला डॉक्टर देतात. हे सगळं बदलतं वातावरण जे आहे हे या श्वसन संस्थेचे जे विषाणू असतात त्यांना पोषक असतं आणि त्याच्यामुळे त्यांचे हे जे काही असते ती संख्या वाढते आणि त्यामुळे त्याचे रुग्णही जास्ती वाढतात. गेल्या काही दिवसात आम्ही पाहतोय की सर्दी, खोकला, ताप या पद्धतीचे विषाणू वाढलेत आणि कोरोनाचा जो व्हायरस आहे तोही त्याच कॅटेगरीतला असल्यामुळं त्याचीही संख्या वाढते. आणि आत्ता सध्या महाराष्ट्रात किंवा भारतात जे काही रुग्णसंख्या हळूहळू वाढत चालली आहे, महाराष्ट्रात खूपच वेगाने वाढत चालली आहे, त्याला इतर जी कारणं आहेत त्याच्यामध्ये हवामानातला बदल हाही एक महत्त्वाचा घटक आहे. सर्दी असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. जोपर्यंत सर्दी खोकला आहे तोपर्यंत लोकांच्या संपर्कात जाऊ नका, नाहीतर अजाणतेपणी तुम्ही कोरोनाचे वाहक ठरण्याची भीती आहे. सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे.